आणि त्याचं एकमेव कारण भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं दबावतंत्र. विद्यमान खासदारांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आहे, आयबीचे रिपोर्ट तुमच्या विरोधात आहेत, अशा प्रकारचा बहाणा करायचा आणि शिवसेनेचे जे प्रामाणिक खासदार आहेत ज्यांनी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांची सोबत केली, त्यांना या निवडणुकीमधून बाद करायचं हे भारतीय जनता पार्टीचं धोरण अतिशय चुकीचं आणि मित्रपक्षाच्या प्रमुख लोकांना संपवण्याचं एकूण राजकारण दिसतंय. ही बाब महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघांच्या बाबतीत घडते. उदाहरण द्यायचं असेल तर यवतमाळ आहे, हिंगोली आहे, गडहिंग्लज आहे, नाशिक आहे, या भागातले जे खासदार आहेत यांना उमेदवारीसाठी प्रयत्नपूर्वक यश येत नाही हेच दुर्दैव आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000 पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण चुकीचं आहे. ये आहे थे तवायफों के कोठे बंद करणे, शिक्कों की खनक सुनकर खुद ही मुजरा करणे बैठे, अशी भारतीय जनता पार्टीची स्थिती आहे. त्यामुळं एक प्रकारे महाराष्ट्रातल्या सगळ्या सैनिकांच्या, शिवसैनिकांच्या मनातल्या भावना अतिशय संतप्त आहेत. भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्षांना संपवण्याचं कारस्थान करू नये, उलट मित्रपक्षाचे जे प्रामाणिक लोक आहेत त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टीने घेणं आवश्यक आहे. पण दुर्दैवानं आज ते चित्र दिसत नाही आहे. याचं उत्तर महाराष्ट्रातली जनता आणि शिवसैनिक दिल्याशिवाय राहणार नाही. आणि भाजपला त्या ठिकाणी म्हणते की जर शिवसेनेने आम्हाला ही जागा सोडली नाही तर आम्ही तुम्हाला ती जागा देणार. तर नवीन आणखीन एक मित्र आल्यामुळे ह्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे असं म्हणायचं. तो मित्राचा विषय भारतीय जनता पार्टीने पाहावा. प्रश्न असा आहे की ज्यांना संपूर्ण आयुष्य आपलं राजकीय पणाला लावलं आणि शिंदेसाहेबांच्या सोबत जे आले त्यांच्या जागेचा विषय आणि वादविवाद होताच कामा नये. त्यांनी तुमच्यासाठी आलेले बिनदिक्कत चर्चेविना त्यांना उमेदवारी देणं आवश्यक आहे. ते ठरवेल त्यांच्या मतदारसंघातली जनता काय करायचं. पण आता ऑलरेडी 8 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने आणि तरीही काही जागांच्या बाबतीमध्ये अजूनही भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे की ह्या जागा तुम्ही बदला. उदाहरण द्यायचं असेल तर हिंगोलीची जागा बदला, गडहिंग्लजचे धैर्यशील माने सॉरी हातकणंगले आमचे हेमंत पाटील आहेत त्यांच्या जागा बदला. अहो त्यांना आयुष्यपणाला लावलं ना, मतदारसंघामध्ये संपर्क आहे, मतदारसंघातली जनता ठरवेल, तुम्ही कोण ठरवणार. आणि ही बाब शिवसैनिकाला आमच्यासारख्याला न आवडणारी. सर नाशिकचे खासदार 2 वेळा येतात, मुख्यमंत्र्यांची भेट घेतात, मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर शक्ती प्रदर्शन करतात, नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करतात, पण अद्यापही त्यांचं यादीत जे नाव आहे ते अद्याप आलेलं नाही. हेमंत पाटील असेल, हेमंत गोडसे असेल, दोघांच्याही याला कारण फक्त भारतीय जनता पार्टी. तुमचे आयबीचे रिपोर्ट तुमच्या अगेन्स्ट आहेत, आम्ही केलेल्या एजन्सीचे सर्वे तुमच्या विरोधी आहेत, अशा प्रकारे समोरच्या व्यक्तीच्या मनावरती ठसवायचं आणि तो उमेदवार बाद ठरवायचा हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र कुठंतरी थांबलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे कोण उमेदवार असावेत हे ठरवूच नाही, तुमचा अधिकारच नाही आहे तो. तो आमच्या माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांचा अधिकार आहे, ते ठरवतील. वारंवार तुम्ही अशा प्रकारे दबाव आणून एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचं करिअर संपूर्ण उद्ध्वस्त करायचं ही बाब अतिशय गंभीर आहे. महाराष्ट्रातली जनता हे सगळं पाहते. सर एक शेवटचा प्रश्न आहे, जर तुम्ही जेवढ्या जागा मागत आहे किंवा तुमच्याकडे जेवढे खासदार आहेत तेरा त्यांना जर जागा दिली नाही तर शिवसैनिकांची म्हणजे सर्व शिवसैनिकांची भूमिका काय असेल? कारण की CM काही बोलत नाहीयेत, तुम्ही सगळ्या भूमिका मांडतात पण CM अद्याप काही. शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळेल,
शिवसैनिक जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत असतात, एका मर्यादेच्या पलीकडे जात नाहीत. पण जर सैनिकांनी मर्यादा ओलांडली तर महाराष्ट्राने पाहिलेलं आहे शिवसैनिक काय करू शकतो. ठीक आहे, थँक्यू सर. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.